करतो विनंती मित्र हो ऐकून घ्यावा, गट शेती विकासाची कायम तुम्ही ठेवा। गटशेतीचं हे गुणगान गीत कळमनुरी तालुक्यातील वारंगा वसाई गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळतंय आणि या आनंदाचं कारण बनली आहेत गावातली तरुण मंडळी। मागल्या वर्षापर्यंत गावात सोयाबीनच्या पिकाचं जमा खर्चाचं गणित जरा त्रासदायक होतं। सोयाबीन विकल्यानंतर जो पैसा आहे तो खर्चल्यानंतर त्याच्याकडे खर्चण्यासाठी पैसाच राहायचा नाही, हा निराशा खूप यायची। ते उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी म्हणजे हवाल दिल व्हायचं। अशातच फार्मर कपच्या माध्यमातून गावातील काही धडपड्या तरुणांनी स्थापन केला उन्नती शेतकरी गट। नव्या दमाच्या या नव्या शिपायांनी पारंपरिक शेतीला बाजूला केलं आणि पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणात शिकवलेल्या SOPचा वापर करून गट शेती करण्याचा संकल्प केला। आमचं पोरग हे गटगीळ शेती घेऊन आला आमच्या इथे। काय गटगीळ शेती? मग आम्हाला हे कहाला नाही बापा, उपाशी मरायची येळी येईल आम्हाला। ते म्हणे नाही म्हणे मला 1 एकर शेतीत द्या। मी म्हणलं मी देत नाही बा। पण या तरुणांच्या एका आश्वासनावर यांना थोडीशी शेती या प्रयोगासाठी मिळाली। आम्ही शब्द दिला होता दरवर्षीपेक्षाच उत्पन्न कमी झालं तर जे नुकसान झालं ते आम्ही भरून काढू, आणि हे तरुण कामाला लागले। बीज प्रक्रिया झाली, नेहमीच्या महागड्या रासायनिक खतांना टाटा बाय बाय केलं गेलं। तर प्रत्येक फवारणीसाठी एकरी येणारा खर्च जवळपास 1500 ते 1800 रुपये असतो। तर तो आमचा यावर्षी असा वाटला की आम्ही दसपर्णी अर्क आणि निमोळे अर्क घरीच तयार केलं। पण घरच्यांचा विरोध चालूच होता। आओ मी म्हणले कुठून पाली आणून सडवाई वास यायला वगटा डक, हे घरात आणू नको म्हणलं त्याला तिकडे शेकर हे टाकू नको आपल्या इथं, पण मुकाट्याने टाकले आहे ना। स्वतःच्या प्रयत्नांची प्रामाणिक राहत हे तरुण काम करत राहिले आणि काढणीची वेळ आली। सगळेच गटातले सदस्य एकदम चिंतेत होते, कमी जर उत्पन्न झालं याच्यामध्ये ॲव्हरेज कमी आलं तर घरात आपलं काही खरं नाही आता। पण मळणी झाली आणि गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आनंदाचे नोटिफिकेशन येऊ लागले। त्यानंतर प्रत्येकानं सेल्फी काढून मेसेज टाकला की मला मागच्या वर्षी 8 क्विंटल झालं होतं, यावर्षी 14 पोते सोयाबीन झालं। गटातल्या विशाल इंगळे या तरुणाच्या शेतात तर चमत्कार झाला। सुडी लागले तरी बी माझा विश्वास बसने गेला की असं म्हणजे सोयाबीन होईल म्हणून, एवढा उतार येईल म्हणून। 8 झाले पोते, 10 झाले, 12 झाले, अरे आणखीन तर बाकी इतके झाले। एकरी तब्बल 19 क्विंटलचं आतापर्यंतचं गावातलं विक्रमी उत्पादन विशालच्या आई वडिलांनी याची देही याची डोळा पाहिलं। या तरुणांनी घरच्यांचं मत अखेर बदलवूनच टाकलं। आता म्हणतात ते आता 1 एकर जर दिल तर पुढच्या वर्षी तू 3 4 एकर घे, ते 4 एकर तू सांभाळ आणि तू याप्रमाणे तू उत्पन्न आम्हाला काढून दे।